माझ्या अंगाती इंद्रा कोळीच येते. मला कोळी कॅरेक्टर करायला खूप आवडतं. तो राग व्यक्त करत असतो तर त्याचं पण कॅरेक्टर इतकं छान आहे. अरे बाला असं नको करू रे पोरा, असं नाही रे, तो आई नको मला, हे नको मला, कारण सतत तिचं माझं असं असं असंच असतं आणि वसवस वसवस चालूच असतं ते. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, माझ्यासोबत कोण अभिनेत्री आहे ते वेगळं सांगायची गरज नाही, कारण आत्ता जो काय त्याने धमाका केला आहे. सगळ्यांनी मालिका बघितलीच असेल, पहिला भाग जस्ट आता सगळ्यांसोबत बघितला आहे. संजीवनीताई, काय धमाका केला आहे तुम्ही, खूप सुंदर, खूप छान. म्हणजे जे आम्ही इतके अपेक्षित होतो ना की संजीवनीताईकडून हे हवंय, त्याच्या 101% एक्स्ट्रा दिलंय तुम्ही. थँक्यू, खूप मजा आली तुम्हाला स्क्रीनवरती पुन्हा एकदा असं छान प्रकारे बघायला. किती एन्जॉय केलं तुम्ही आता हे सगळं? खूप एन्जॉय केलं, मला खूप आवडला हा, बेसिकली हा रोल मला खूप आवडलेला आहे आणि मी ते कॅरेक्टरमध्येच घुसते आणि माझ्या अंगाती इंद्रा कोळीच येते. खरंच आता कोयत्याने मारणं इतकं, म्हणजे तेजश्रीसोबत जो काय तुमचा आजचा पहिला सीन झालाय, किती एन्जॉय केला तो पहिला सीन सगळा? खूप खूप एन्जॉय केला आम्ही. तेजश्री वगैरे, तेजश्री म्हणजे ॲक्शन रिॲक्शन ते असतात ना, ते इतक्या सुंदर दिलं की घाबरण्याच्या किंवा कोयत्याच्या, आणि ॲडिशनल पण त्याच्यात आम्ही टाकलं हो, 101, 102 वगैरे हे ॲडिशनल आम्ही टाकू, इतकं सुंदर केलं ना आम्ही सीन. म्हणजे आम्ही कॉम्प्रोमाइज म्हणजे कॉन्ट्रिब्युशन करून, म्हणजे असतो नाही की तू असं कर मी असं करे असं वगैरे करून, खूप छान केला तो सीन. बरं, इतकं सुंदर छान प्रकार रेडी होतं, याच्या आधीही भूमिका अशा केल्या आहेत, पण किती वेळ लागतोय सगळं रेडी व्हायला एवढं सगळं? नाही, आता काय झालं की सवय झाली आहे मला, पटकन होते मी तशी रेडी. मेकअप तर मी स्वतःच करते. मेकअप केल्यानंतर साडी जरा कोळी ती पद्धतीची साडी असते, बारावारी साडी असते, ती नेसायला थोडा वेळ लागतो. तर ती साडी नेसताना थोडा एक 10 मिनटं जातात, पण ती साडी एकदा नेसलं की मग दिवसभर खूप बाकीचे प्रॉब्लेम्स होतात. यूज टू होईल ते हळूहळू. पण पहिल्यांदा जेव्हा मालिका विचारण्यात आली, अशी अशी भूमिका आहे, अशी इंद्रा कोळी आहे, ही काय रिॲक्शन्स होत्या, आणि एवढे सगळे कॅरेक्टर बाजूला असणार आहेत, थोडे थोडे शांत आहेत खरं तर. हो, खरं तर मला ही मालिका विचारली ना तेव्हा, त्याच्या आधी मला 2-3 मालिका आल्या होत्या छान, स्टारच्याच होत्या आपल्या आणि मेन कॅरेक्टरच्याच होत्या, पण न जाणो ही मालिका विचारलं तर मला एक वेगळे तिथे इंट्युशन्स आले की हीच मालिका घ्यावी, हीच बाकीची कॅरेक्टर नको करू, हेच कॅरेक्टर, असं एक मनात जे असतं ना ते मन मला सांगत होतं की हे कॅरेक्टर करावं. बरं, त्याच्या आधी त्यांनी मला सांगितलं होतं एक कोळी कॅरेक्टर करायचं एवढंच सांगितलं होतं, पण रोल कसा आहे काय वगैरे नंतर मला थोडं थोडं त्यांनी वनलाईन सांगितली की असा असा रोल आहे. आणि बेसिकली काय होतं की माझा कोळी कॅरेक्टर करायला खूप आवडतं, म्हणजे ते मला खूप लक्की आहे आणि मला म्हणजे का कोणाच्या एकवीर आईची कृपा आहे की मला ते खूप आवडतं कॅरेक्टर करायला आणि प्रेक्षकांना बघायला. तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये खूप आवडतं आणि धम्माल आणता तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये, तुमच्या स्वतःच्या एका काय म्हणतात वेगळी एनर्जी असते तुमची ते कॅरेक्टर साकारताना, आणि ते कॅरेक्टर तुम्हीच साकारावं इतकं ॲप्ट असतं ते कॅरेक्टर. याशिवाय आता तुमचा मुलगा साकारतोय राज, तो खरं तर नॉर्मल आयुष्यात खूप शांत समंजस आहे, खरं तर कॉमेडी आहे, पण याच्या विरुद्ध पूर्णपणे दिसतोय मालिकेत. काय त्याच्यासोबत कशी ट्युनिंग जमून आली आहे? नाही, तो खूप छान आहे आणि तो शांतच आहे, तसा असा शांत आहे, पण त्याचं कॅरेक्टर एवढं म्हणजे जो मुलगा असा आतमध्ये मनात दुःख असलेला वगैरे असं राग, तो राग व्यक्त करत असतो, तर त्याचं पण कॅरेक्टर इतकं छान आहे. पण मी माझ्याबरोबर जे कॅरेक्टर असतं म्हणजे माझ्यावर जेव्हा काम करतो तेव्हा मी त्याला खूप समजा, अरे बाला असं नको करू रे पोरा, असं नाही रे, तो आई नको मला, हे नको मला, असं जे कॅरेक्टर म्हणजे माझ्यावर रागवत असतो, खरं तर माझा खूप त्याच्यावर जीव असतो, माझं त्याच्यावर खूप प्रेम असतं की त्याचं आयुष्य असं झालं म्हणून. तर मग ते खूप छान आमचं ट्रेनिंग जमत आहे, दोघांचे सीन पण खूप छान होत आहेत, तुम्ही बघायलाच, तुम्हाला आवडतीलच प्रेक्षकांना. बेसिकली शुभांगी बरोबर जे माझे सीन आहेत, शुभांगी म्हणजे शेजारी मुक्ताची आई, गोखलेंबरोबर जे सीन असतात ना ते खूप धमाल येत आहेत मला करायला, मजा येते करायला, कारण सतत तिचं माझं असं असं असंच असतं आणि वसवस वसवस चालूच असतं ते. आणि आता ही पूर्ण मालिकेभर चालू राहणार आहे आणि ज्याने जी काय रंगत वाढणार आहे अजून या मालिकेची ती पाहायला मजा येणार आहे. आणि कोयता घेऊन पळणारी इंद्रा कोळी आणि गोखले भाई यांची जी धमाल रंगत उडणार आहे, टॉम अँड जेरी फाईट, टॉम अँड जेरी फाईट, बरोबर, टॉम अँड जेरी फाईट आमचे दोघेची. प्रेक्षकांकडून काय आता अपेक्षा, कशा काय? प्रेक्षकांकडून एवढीच अपेक्षा की आमची प्रेमाची गोष्ट मालिका तुम्ही जरूर बघा,
तुम्हाला आवडेल आणि अगदी प्रेमातून सगळेच गेले आहेत, त्यामुळे ही प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे आणि ही तुम्हाला नक्कीच आवडेल. सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह रात्री 8 वाजता नक्कीच बघा. थँक्यू सो मच.